नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्त बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. सध्या नरेंद्र मोदी तुरुंगात जातील की नाही हा प्रश्न मोठा आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मोदींवर टीका. मेट्रोचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर. नाशिक फाटा येथे मशीन कोसळल्याची धक्कादायक घटना समोर. पाणीपुरीसाठी लागणारं पीठ कामगार तुडवतात पायाने. आणि नगर रस्त्यावर फिनिक्स मॉलजवळ पीएमपीच्या बसला लागली आग. देशापुढे बोफोर्स घोटाळा झाला की नाही हा नव्हे तर नरेंद्र मोदी तुरुंगात जातील की नाही हा प्रश्न आहे, असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात व्यक्त केलं आहे. पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी राफेल घोटाळा असेल, भारिपसोबतची आघाडी आणि राष्ट्रवादीसोबतच्या जागा वाटपाबद्दलही मत व्यक्त केलंय. राफेल हा असा व्यवहार आहे की जो सरकार दाबून टाकून राष्ट्रीय सुरक्षेच्या खुली चर्चा होऊ देत नव्हता, त्याची आता खुलेपणा चर्चा सुरू झाली आहे. याबद्दल संसदेत चर्चा झाल्यावर कोणाच्याही मनात काहीतरी घोटाळा झाल्याबद्दल शंका नाही. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात खोटं प्रतिज्ञापत्र दिले, ह्यासाठी सुप्रीम कोर्टासारख्या संस्थेचा वापर केला गेला, हे गंभीर आहे. आघाडीसाठी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागा वाटपाविषयी चर्चा सुरू आहे असा कोणताही 24-24 फॉर्म्युला अद्याप अंतिम झाले नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. भारिपच्या प्रकाश आंबेडकर यांना आम्ही आमंत्रण दिलं आहे, आता यायचं की नाही हा निर्णय त्यांनी घ्यावा. राहुल गांधी हे विदर्भातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला त्यांनी नकार दर्शवलाय. असं काहीही नसून ते बहुधा अमेठीतून लढवतील असेही ते म्हणाले. बातमी किंवा जो व्यवहार हा सरकार दाबून टाकून पब्लिक डोमेनमधून बाहेर काढून राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली ही जी चर्चा होऊ देत नव्हता त्याची आता अतिशय खुली चर्चा झाली. आपल्याला आठवतं आहे की मी इथंच पुण्यामध्ये संजय बालगुडे यांनी 23 मला वाटतं एप्रिलला शत्रुघ्न सिन्हा आणि मी आणि कुमार केतकरजी आम्ही पहिल्यांदा या परिसरामध्ये आपल्यामध्ये या विषयावर बोललो होतो. त्यानंतर बरीच माहिती आमच्याकडे आलेली आणि त्यातली बरीच माहिती संसदेमध्ये चर्चिली गेली. आता कुणाचे मनात तिळमात्री शंका नाही की काहीतरी घोटाळा झालेला आहे. स्वतः जेटलींनी आपल्या भाषणामध्ये मूळ जेव्हा निविदा काढल्या तेव्हा 528 किंमत होती आणि जेव्हा खरेदी केली तेव्हा 1670 कोटी झाली, आता सरकारकडूनच माहिती आलेली आहे. मग ही किंमत कशी वाढली? सरकार एकच उत्तर देते की आम्ही किमतीबद्दल काही बोलणार नाही. सुप्रीम कोर्टाला देखील ज्या बंद लिफाफ्यामध्ये न सही केलेल्या कागद जो दिला तो ॲफिडेव्हिट म्हणून उल्लेख होतो, ते ॲफिडेव्हिट नव्हतं. आणि तो कागद पिटिशनर्सना दिलाच नाही, त्यात काय लिहिलं आहे खरं खोटं हे कोणाला कळलं नाही. आता त्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या लिहिल्या होत्या हे स्पष्ट आहे, कारण ते निकालात आपल्याला दिसत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर मेट्रोचं काम का सुरू आहे, मात्र आज अचानक नाशिक फाटा येथे मशीन कोसळ्याची धक्कादायक घटना घडली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा मेट्रोच्या कामकाजाचा ढिसाळपणा समोर आला आहे. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर नाशिक फाट्याजवळ खड्डे पाडणारी मेट्रोची भली मोठी ड्रिल मशीन रस्त्यावर कोसळली आहे. ही घटना शनिवारी दुपारी 2:30 सुमारास घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नेमका हा प्रकार कसा घडला हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. मात्र मेट्रोचा हा भोंगळ कारभार पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तुम्हाला पाणीपुरी खाण्यास प्रचंड आवडते का? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुमच्यासाठी ही धक्कादायक बातमी आहे, कारण पाणीपुरी तयार करण्यासाठी लागणारं पीठ कामगार पायाने तुडवत असल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. पिंपरी चिंचवड शहरातील धापोडी परिसरातील हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पोलीस आणि अन्न भेसळ प्रशासन ह्याकडे गांभीर्याने लक्ष देतील अशी अपेक्षा आहे. धापोडीमध्ये मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्यांचे प्रमाण असून ह्या ठिकाणी परप्रांतीय देखील राहतात. येथील एका ठिकाणी हा किळसवाना प्रकार सुरू होता. व्हिडिओ दिसत असल्याप्रमाणे एका पत्र्याच्या शेडमध्ये हे कामगार काम करत आहेत. ह्यावेळी व्हिडिओ काढणारी व्यक्ती त्यांच्याशी बोलत आहे. अस्वच्छ असणाऱ्या ह्या जागेत सुरू असलेला हा प्रकार पाहून ह्यापुढे पाणीपुरी खाताना आणि एक जण नक्कीच विचार करतील. नगर रस्त्यावर फिनिक्स मॉलजवळ पीएमपीच्या बसला अचानक आग लागली आहे. एरवडा अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली आहे, परंतु या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. नगर रस्त्यावरील फिनिक्स मॉलजवळ बस आली असता बसच्या पुढील भागातून अचानक धूर येऊ लागला. काही क्षणातच बसने पेट घेतला. बसचा पुढचा भाग फायबरचा असल्याने आग वाढली आणि त्यानंतर ती संपूर्ण बसला लागली. बस चालकाने प्रसंगावधान राखत बस बाजूला घेतली आणि बाहेर उडी मारली. अग्निशामक दलाने 15 मिनिटात आग आटोक्यात आणली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट ENT सर्जन जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. ज्येष्ठांसाठी ऍडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ऍडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. पिंपरी चिंचवड शहरात दरवर्षीप्रमाणे पवनाथडी जत्रेचं आयोजन करण्यात आलं, मात्र यंदाच्या या जत्रेत महापालिकेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदाचा वाट्यावर आलाय. आमदार लक्ष्मण जगतापानी यावेळी पदाधिकाऱ्यांचे आणि स्थानिक नेत्यांचे कान टोचलेत. पवनाथडी जत्रा दरवर्षी पिंपरी चिंचवड शहरात भरवली जाते. यापूर्वी कोट्यावधी रुपये या यात्रेच्या नियोजनावर खर्च केले गेले. यावर्षी देखील कोट्यावधी रुपये या पवनाथडी जत्रेच्या नियोजनात महापालिकेने खर्च केलेत. मात्र उद्घाटनाच्या दिवशीच महापालिकेचा ढिसाळ कारभार पाहायला मिळालाय. उद्घाटनावेळी नेते मंडळी तर पोहोचली, मात्र नेते मंडळीचे मायबाप म्हणजे नागरिक कुणीच नसल्याकारणाने नेते पाठ फिरून निघून गेले. 10:00 होणारं उद्घाटन तब्बल 3 ते 4 तास उशिरा करण्यात आलं. आमदार लक्ष्मण जगतापानी महापालिकेच्या या ढिसाळ नियोजनाचा चांगला समाचार घेतलाय आणि स्थानिक नेत्यांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे देखील कान टोचलेत. त्याचबरोबर जर नियोजन जमत नसेल तर थेट पवनाथडी यात्रा बंद करा असा टोला देखील त्यांनी लगावलाय. खर तर मला खंत वाटते की गेले 10-12 वर्ष झालं आम्ही पवनाथडीचं आयोजन करतोय, पण 10-12 वर्षात 10-12 बचत गटांनाही रोजगार, कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देऊ शकलो नाही किंवा त्यांना तेवढ्या चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग देऊ शकलो नाही. खरं तर सातत्यानं खंत टोचत राहते की मागचा कारभार कसा होता त्याबद्दल चर्चा करायची नाही. गेल्या 2 वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या हातात कारभार आहे. भारतीय जनता पक्षाच्या हातात कारभार येऊन ज्या प्रमाणात सुधारणा व्हायला पाहिजे होती त्या प्रमाणात सुधारणा होताना दिसत नाही, याची खंत वाटते. आपण एकंदर पाहिलं तर महिला सबलीकरणावर महापालिका वर्षभरात जवळजवळ 35 ते 40 कोटी रुपये खर्च करते. मला वाटतं अशा 35 ते 40 कोटी रुपयात दरवर्षी 200-300 महिलांचं सबलीकरण झालं, दरवर्षी 200-300 महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या, तर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षावर जो जनतेनं विश्वास ठेवला आहे तो सार्थ झाल्यासारखा होईल. नाहीतर जे मागचे करत होते तेच आपण करतोय काय अशी कधी कधी शंका वाटते. खरं तर खूप अभ्यासू नगरसेविका महापालिकेत काम करतात आशाताई शेंडगे या ठिकाणी. त्यांनी जर महिला सबलीकरणावर लक्ष केंद्रित केलं आणि प्रत्येक बचत गट आणि प्रत्येक महिला कशी सबल होईल यासाठी प्रयत्न केले तर मला वाटतं खऱ्या अर्थानं आपल्या हातात सत्ता आल्याचं सार्थक होईल.
कोट्यावधी रुपये खर्च करून देखील जर महापालिकेचं नियोजन शून्य असेल तर डाल में जरूर कुछ काला आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. गोखलेनगरमध्ये भारतीय विद्याभवनाच्या विद्यार्थ्यांनी पुणे पोलिसांसह सुरक्षित वाहतुकीबाबत जनजागृती केली आहे. यावेळी विना हेल्मेट प्रवास करू नका असं विद्यार्थ्यांनी आवाहन केलं आहे. पुण्यात 1 जानेवारीपासून प्रशासनाने केलेल्या हेल्मेट सक्तीच्या निर्णयामुळे अनेकांनी विरोध दर्शविला. हेल्मेट सक्ती रद्द करण्यासाठी अनेक संघटना पक्षाकडून मोर्चा काढण्यात आले. मात्र हे हेल्मेट कोणा दुसऱ्याच्या फायद्याचे नसून स्वतःच्या सुरक्षतेसाठी आहेत. तेव्हा वाहतुकीच्या नियमाचे पालन करा, हेल्मेट घालून वाहन चालवा असा संदेश भारतीय विद्याभवनाच्या विद्यार्थ्यांनी दिलाय. गोखलेनगर येथे रस्त्यावर येऊन हातात फलक घेत वाहन चालकांना हेल्मेट घालण्याची विनंती ह्या विद्यार्थ्यांनी केली आहे. कोळी समाजाने आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांनी राम मंदिर बनवण्याचा निर्णय घेतलाय. या मंदिराची पायाभरणी येत्या 13 जानेवारीला होणार असून अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. कोळी समाजाचे संजय कर्नाळकर आणि महर्षी वाल्मिकी आदिवासी कोळी सोशल आणि चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या पुढाकारातून पुण्यात इस्कॉन मंदिर शेजारी वाल्मिकी आणि राम मंदिर तसेच समाज भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून अनेक कोळी समाज एकत्र येणार असून त्यामार्फत त्यांचा सार्वांगिक विकास साधण्याचा प्रयत्न करणार आहोत अशी माहिती संजय कर्नाळकर यांनी दिली आहे. महर्षी वाल्मिकीच्या आशीर्वादानं आपल्याकडे जमीन होता थोडासा, मग त्या पद्धतीने शिकंदर सिंग दुधानी ह्याने 1 गुंठ जागा दिली आणि मी संजय कर्नाळकर कोळी समाजात असून मी 5 गुंठे जागा दिला. असे करून 5-6 गुंठे मंदिराला सोपवलं, म्हणलं काहीतरी चांगलं काम हवं आणि महर्षी वाल्मिकी व राम मंदिर होणार आणि परत त्यात छोटंसं एक मंगल कार्यालय टाईप ते पण होईल. म्हणजे गोरगरिबांचं जे ज्यांचा कमी बजेट असेल कोळी समाजामध्ये त्यांचे काही कार्यक्रम ज्यांच्याकडे पैसे कमी असतील त्यांच्यासुद्धा लग्नाचं वगैरे सगळं सोय करणार आणि शक्यतो जेवढी होतील तेवढी समाजाला अजून हेतून पुढं मंदिर उभा पण करणार आणि सगळ्यांना मान्यवरांना मदत घेणार. सगळ्यांचे आपले नेते मंडळींना म्हणा इथं स्थानिक आमदार असतील, बरेच गोष्टी बाहेरची लोकं असतील, आपले कोळी समाज मोठे मोठे लोकं असतील, सगळ्यांना मदत घेऊन सगळ्यांना एकत्र आणून मंदिर उभं करायचं हे पूर्ण काम आपण हातात घेतलेले आहेत आणि ह्या येणाऱ्या 2-3 वर्षात मंदिराचं काम पूर्ण होईल. हा 13 तारखेला येणारं नवीन वर्ष ह्या जानेवारीमध्ये 13 तारखेला रविवारी भूमिपूजन होणार आहेत. आपले राष्ट्रीय महाराष्ट्राचे नेते कोळी समाजाचे आपले अनंत तरे साहेब आणि परत रमेशदादा पाटील आणि बरीच कर्नाटकवरूनसुद्धा काही लोकं येणार आहेत, आमदार वगैरे आणि राज्याचे कोळी समाज नेते वगैरे येणार आहेत, तिथले स्थानिक आमदार येणार आहेत. बरीच लोकांना सगळ्यांना आमंत्रण दिलेले आहेत, सगळ्यांनी आशीर्वाद देऊन सगळ्यांनी थोडं मंदिराला मदत करावा आणि येणाऱ्या 2-3 वर्षात आपण पूर्ण मंदिराचं काम पूर्ण कमी हे करणार. कोळी समाजाच्या सार्वांगिक विकासासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करणार असून त्याचंच हे पहिलं पाऊल आहे अशी भावना कोळी समाज बांधवांनी यावेळी व्यक्त केली आहे. आज मंदिर ही जरी संकल्पना असली तरी मंदिराबरोबर आपण सामाजिक म्हणजे सोशल आणि सामाजिक तसेच चॅरिटेबल ह्या सर्व कामांसाठी आपण हे आज मंदिर येथे उभा करत आहोत. आपल्या सर्व कोळी बांधव कोळी समाज महाराष्ट्रातून अख्ख्या जगातून इवन भारतातल्या सर्व स्तरातून सर्वांनी एकत्र येऊन असे मंदिर आणि सामाजिक भवन प्रत्येक ठिकाणी उभारावे ही माझी सर्वांना कळकळीची व आग्रहाची विनंती आहे. तसेच या मंदिराचा पायाभरणी सोहळा 13 जानेवारी रोजी होणार असून कोळी संघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील, पालकमंत्री गिरीश बापट आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचा पाठलाग करून त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. निलेश शेखर बिनावत असं या मुलाचं नाव आहे. मध्यरात्री 1 च्या सुमारास हांडेवाडी रोडवरील तरवडे वस्ती येथे हा प्रकार घडलाय. टिपू पठाण ह्या गुंडाने आपल्या साथीदारासह हा हल्ला केला. जवळपास 10 ते 12 जण दुचाकीवरून निलेशचा पाठलाग करत होते. टिपू पठाण हा सराईत गुंड असून त्याच्या टोळक्यांची महमदवाडी रोड परिसरात दहशत आहे. मात्र गोळीबार का करण्यात आला ह्याबाबत अद्याप नेमकी माहिती मिळालेली नाही. पण ह्या प्रकारामुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पोलीस ह्या प्रकरणाचा तपास करत असून ह्या प्रकरणी सद्दाम सलीम पठाण वय 25 राहणार सयदनगर ह्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक केलेला आरोपी हा टिपू पठाण ह्यांच्या गँगमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. अन्य आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंग आहे, त्या ठिकाणी 4 मुलं फिरण्यासाठी चाललेले होते. तर त्यांना यातील आरोपी जो आहे टिपू पठाण याने थांबून विचारलं माझ्याकडे का बघताय. त्यांनी सांगितलं आम्ही त्या तुझ्याकडे बघत नाही, त्यांना विचारलं कशासाठी चालले, आम्ही फिरायला आलो एवढं सांगितलं. त्यावरून त्यांनी सांगितलं तुम्ही मला ओळखत नाही का, मी भाई आहे इथला. आणि यावरून त्या मुलांनी सांगितलं आम्ही ओळखत नाही. त्यावरून त्या 4 मुलांना त्याने मारहाण केली. मारहाण केल्यानंतर त्याच्यावरून त्यांच्या तक्रारीवरून नंतर 325 प्रमाणे आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे.
मकर संक्रांत काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात संक्रांत सणासाठी लागणाऱ्या वस्तू दाखल झाल्यात. रंगबेरंगी तिळगुळ हलव्यांचे दागिने यांनी बाजारपेठ सजले आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला सण अर्थात मकर संक्रांती, या संक्रांत सणासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. संक्रांत सणासाठी लागणारे तिळाचे पदार्थ, नवीन वधूसाठी घेण्यात येणारे हलव्याचे दागिने, लहान मुलांसाठी भोरणांना लागणारे हलव्याचे दागिने यांनी बाजारपेठा जणू सजून गेल्या आहेत. नवीन वर्षाचा पहिला सण अर्थातच मकर संक्रांत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि अशा या मकर संक्रांतीच्या सणासाठी आपण जर पाहिलं तर बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात तयारी सुरू झाली आहे. मकर संक्रांतीला सर्वात महत्त्वाचा असणारा पदार्थ अर्थात तिळगुळ, आणि या तिळगुळाबरोबरच नववधूसाठी हलव्यांचे दागिने दिले जातात. या हलव्यांच्या दागिन्यांनी मोठ्या प्रमाणात बाजारपेठ सजलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे हलव्यांचे दागिने आपल्याला इथे दिसत आहे. त्यानंतर लहान मुलांसाठी भोरनाड असं हे मकर संक्रांतीमध्ये एक सण केला जातो आणि त्या दृष्टिकोनातून लहान मुलांसाठी देखील भोरनाडासाठी वापरण्यात येणारे दागिने इथे दिसत आहे. अत्यंत सुंदर असे सुबक अलंकारकृती दागिने इथे बाजारपेठांमध्ये दाखल झालेले आहेत. तिळगुळांबरोबरच तिळगुळांच्या वड्या असतील, त्यानंतर लाडू, अशा अनेक पदार्थ बाजारपेठांमध्ये दाखल झालेले आहे. आणि मकर संक्रांत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना मोठ्या प्रमाणात बाजारपेठांमध्ये नागरिकांनी देखील गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच अशा प्रकारे या मकर संक्रांतीसाठी बाजारपेठा मोठ्या प्रमाणात सज्ज झाल्या आहेत. पारंपरिक सुबक नक्षीदार असलेले हलव्याचे दागिने खरेदीसही आता नागरिक गर्दी करू लागले आहेत. हलव्याचे दागिन्यातील विविधता, विविध डिझाईन्स यांनी महिला वर्गांना आकर्षित केले आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गालगतचा वणवा पुन्हा एकदा पेटलाय. मानवनिर्मित ही चूक अपघाताला आमंत्रण देणारी आहेच आहे. त्याचा परिणाम झाला असा की ही जीवावर बेतणारी ठरली आहे. मोठ्या प्रमाणात पेटलेल्या ह्या वणव्याने महामार्गावरील वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती. पेटलेल्या वणव्याचा दूर थेट वाहन चालकांच्या डोळ्यात जात असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता होती. अखेर अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं. एक्सप्रेस हायवे जी वाहनं जातात त्या गाडीवाल्यांना कोण सिगरेट ओढतं काय, एखादी जरी ठिणगी त्या सिगरेटने लागली गवताच्या आगीला तर गवत पेटू शकतो. म्हणजे किंवा गावकरी वगैरे असतात ना साईडने जाणारे, ते किंवा आपले सिगरेट वगैरे ओढतात काय, किंवा काय चिमकी एखादी गेली तर त्यासाठी मग आम्हाला परत मग तिकडून कॉल येतात ना असे. द्रुतगतीवरून प्रवास करणारे प्रवासी नियम डावलून वाहन थांबवतात आणि धूम्रपान करतात. धूम्रपानाचे पेटते तुकडे आणि पेटती माचीस प्रवासी बाजूच्या गवतात टाकत असल्याने अशा घटना घडत आहेत. ह्या चुका प्रवाशांच्या जीवावर बेतणाऱ्या आहेत. अपघाताच्या कारणात ह्याचीच भर पडली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. सध्या नरेंद्र मोदी तुरुंगात जातील की नाही हा प्रश्न मोठा आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मोदींवर टीका. मेट्रोचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर. नाशिक फाटा येथे मशीन कोसळल्याची धक्कादायक घटना समोर. पाणीपुरीसाठी लागणारं पीठ कामगार तोडवतात पायाने. आणि नगर रस्त्यावर फिनिक्स मॉल जवळ पीएमपीच्या बसला लागली आग. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनभर न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.